UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या. नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहामटेंचं आंदोलन. पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध. मुख्यमंत्री शिंदेची भेट होत नाही तोवर आंदोलनावर ठाम. आदिवासी समाजाच्या आमदारांना मुख्यमंत्री शिंदेकडून मेसेज. आंदोलन तत्काळ थांबवा. कॅबिनेट बैठक संपल्यावर तातडीनं बैठक घेणार असल्याचा मेसेज. हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा. इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी. विधानसभा लढवा असं शरद पवारांनी सांगितलंय. इंदापूरचा राजकीय वनवास संपवायचा आहे. पवारसाहेब निर्णय घेतील. हर्षवर्धन पाटलांची कार्यकर्ता मेळाव्यात माहिती. हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर पक्षातील कार्यकर्ते नाराज. प्रवीण माने 2 दिवसात निर्णय घेणार. इंदापूर विधानसभेसाठी प्रवीण मानेही इच्छुक. अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत. मी जोवर उमेदवार देईल त्याचं काम करा. विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाही. दादांचं वक्तव्य. आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% जाऊ द्या. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. विधेयक आणण्यास केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा. आमचा पाठिंबा असेल. पवारांची भूमिका. आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. मग 75 काय, 150% आरक्षण मर्यादा वाढवा. पवारांच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया. ओबीसी नेते श्रावण देवरेंच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर मराठा आंदोलक आक्रमक. मराठा आंदोलकांनी श्रावण देवरेंच्या घराला काळं फासत बांगड्या देखील लावल्या. युतीसाठी एमआयएमचा महाविकास आघाडीला प्रस्ताव. किती जागा देणार महाविकास आघाडीनं स्पष्ट करावं. इम्तियाज जलील यांची मागणी. दहा ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका जाहीर होऊ शकतात. महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा हे जनता ठरवेल. विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं वक्तव्य. मुंबईत वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेर भाजपचं आंदोलन. चंद्रपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.